भारत पार्टीची हिंगोलीत बैठक संपन्न. स्वर्गीय शरद जोशी यांच्या शेतकरी संघटना प्रणित स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट आणि महिला प्रदेशाध्यक्ष सीमाताई नरोडे यांच्यासह मंडळाचा महाराष्ट्र दौरा सुरू असून दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याची स्वतंत्र भारत पार्टीची बैठक हळद मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे घेण्यात आली. या बैठकीत स्वतंत्र भारत पार्टीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी उत्तमराव वाबळे यांची निवड करण्यात आली आणि जिल्ह्यातील प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, वीज प्रश्न आणि कर्जमुक्ती या विषयांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट हे म्हणाले की येणाऱ्या काळात 288 विधानसभा, 48 लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळे स्वतंत्र भारत पक्षाचे ध्येय धोरणे गाव तिथे शाखा सुरू करून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवावी असे आवाहन केले. या बैठकीसाठी शेतकरी संघटनेच्या माजी महिला आघाडी हिंगोली जिल्हाध्यक्षा अंजलीताई पातुरकर, जिल्हाध्यक्ष देवीदास डोबळे, डॉक्टर पातुरकर, अकोले युवा आघाडी जिल्हाध्यक्ष राजू कुठे, मराठवाडा प्रमुख प्रल्हाद राखोंडे यांची उपस्थिती होती. हिंगोली प्रतिनिधी संजय पोले. भारत पक्ष या ग्रामीण भागामध्ये रुजवण्यासाठी सध्या नेमणुका सुरू आहेत आणि हिंगोली जिल्ह्याचं अध्यक्षपद उत्तमराव वाबळे यांना देण्यात आलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यामध्ये वन्य प्राण्यांचा जो त्रास आहे त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी, विजेच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि संपूर्ण कर्जमुक्ती मिळवण्यासाठी एक आंदोलन, राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे आणि आमचे कार्यकर्ते गावोगाव जाऊन लोकांमध्ये हा प्रचार करतील आणि हे आंदोलन यशस्वी करून स्वतंत्र भारत पक्ष जनमानसाच्या मनामध्ये रुजवण्यात येईल. आतापर्यंत प्रचलित जितके सगळे पक्ष सत्तेत आले किंवा जे रूढ आहेत त्या सगळ्या पक्षांची जी व्यवस्था आहे ती समाजवादी व्यवस्था आहे आणि समाजवादी व्यवस्था जोपर्यंत असती तोपर्यंत काम करणाऱ्या माणसातून ती लुटून आणि जे आईत खवा असतं त्यांना वाटण्याची ही पद्धत आहे की आपण वारंवार निवडून यावं म्हणून ज्या जे जे लोक कष्ट करतात त्यांच्याकडून कराच्या पैशाचा अपव्यय करण्याची जी व्यवस्था आहे ही मोडून स्वतंत्रवादी विचाराचा पक्ष सत्तेत येण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष आहे आणि स्वतंत्र भारत पक्ष हा जागतिक अर्थतज्ञ शरद जोशी यांनी स्थापन केलेला आहे. ज्या ज्या देशांनी खुली अर्थव्यवस्था स्वीकारली ते देश आज संपन्न आहे. त्यांच्या देशातल्या शेतकऱ्यांना, गरिबांना आणि टॅक्स भरणाऱ्यांना सरकारकडून काही फुकट नको असतं. जेव्हा स्वतंत्र भारत पक्ष सत्तेत जाईल त्यावेळेला खुली अर्थव्यवस्था येईल आणि कुणालाही काही फुकट देण्याची व्यवस्था नसणार आहे. ते सगळं विकत घेण्याची त्या त्या माणसाची ऐपत येण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष सत्तेत येण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. धन्यवाद. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.